नमस्कार मित्र मैत्रिणींनो, खाणं पिणं शेतीवाडी या यूट्यूब चॅनलवरती मी प्रतिभा पाटील आपले स्वागत करीत आहे। मी आज तुम्हाला गव्हाचा सांजा, दलिया, गुळातला कसा करायचा व तो किती आपल्यासाठी हेल्दी आहे ते पण मी सांगणार आहे। त्याच्यासाठी मी एक मोठं बाऊल गव्हाचा दलिया घेतलेला आहे, खोबऱ्याचा किस घेतला आहे, हा सेंद्रिय गुळ पण घेतला आहे, हे मनुके पांढरे मनुके घेतले आहेत, हे काळे मनुके पण घेतले आहेत, थोडी खजूर पण घेतलेली आहे मी आणि हे काजूचे काप पण घेतलं। माझं घरचं म्हशीचं तयार केलेलं मी तूप वापरणार आहे। सजावटीसाठी मनुके काजू हे पण घेतलेले आहेत व थोडेसे मी मिऱ्याची पावडर पण घेतलेली आहे। आता मी गॅस चालू केलेला आहे, मी त्याच्यावरती पॅन पण ठेवलेलं आहे। आता मी हा दलिया कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते। हे पा, पॅन तापलं आहे आपलं। मी 2 चमचे थोडं तूप टाकून घेणार आहे त्याच्यात, कारण आपल्याला आता हे तूप वितळल्यावरच थोडं मी काजूचे काप मी थोडेसे फ्राय करून घेणार आहे। आणि आता हा दलिया तो पण मी छानपैकी थोडा त्याला पण फ्राय करून घेणार आहे, त्याला असा छान खमंग वास येईल तोपर्यंत। आता आपला सांजा खूप छान गुलाबी रंगावरती खरपूस भाजला गेला आहे। आता मी त्याला शिजण्यासाठी थोडं 1 ग्लास पाणी घालणार आहे। हे पा, आपला सांजा बुडेल एवढं आपण पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये। आणि नंतर मी आता हा पा माझा घेतलेला हा सेंद्रिय गुळ आहे तो मी टाकते। तुम्हाला जेवढा गोड पदार्थ पाहिजे तुम्ही तेवढं करू शकता, ते टाकू शकता। तसेच हे मी आता वेलदोड्याची पावडर पण मी टाकून घेते। विरे मिरे आणि वेलदोडे एकत्र मी त्याची पूड केलेली आहे। हे मनुके पण मी टाकून घेते, पिवळे मनुके। आता हे पण आपलं दलिया झालेला आहे। मी आता कुकरचं झाकण काढून घेते। वाव, छान झाला आहे आपला दलिया, छान शिजला पण आहे व्यवस्थित। आता आपण याला सर्व्हिसिंग प्लेटमध्ये मी हे काढून घेणार आहे। चला मग काढू। हा पा, आपला गव्हाचा दलिया तयार झाला आहे। हेल्दी आणि स्वादिष्ट पोटभरीचा नाश्ता, स्वीट डिश, मुलांना खूप आवडणार आहे। तरी आपण हा जरूर जरूर करा आणि खाऊ घाला, मुलांना आवडेल, सगळ्यांनाच आवडेल। हा आपल्या तब्येतीसाठी खूपच छान आहे। हेल्दी दलिया करून पा, मस्त रहा। हे पा, आपला राजेशाही दलिया तयार झाला आहे। भरपूर ड्रायफ्रूट टाकलं तर तो स्वादिष्ट पण होतो। मागड्या हॉटेलमध्ये जाऊन स्वीट डिश घेण्यापेक्षा आपण घरीच करून असं खा। आता सध्या कोरोना चालू आहे, लॉकडाऊन आहेत,
काही ठिकाणी लॉकडाऊन बंद पण आहेत आणि चालू पण आहेत, पण आपण हॉटेलला जाऊन खाऊ शकत नाही एवढं, तर आपण घरीच करून खाऊ शकतात. थोडंसं आपण याच्यावर घरचं चांगलं गावरानी साजूक तूप ते पण तुम्ही टाकू शकतात, कारण तो तेवढा तो चविष्ट आणि छान लागतो. हा दलिया खाण्यासाठी खूप हेल्दी आहे. आपला हा सांजा गव्हाचा आहे, याच्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं, आपलं गुळामध्ये कॅल्शियम आहे, ताकद येण्यासाठी आपण भरपूर ड्रायफ्रूट वापरायचे. तर ही डिश आपली राजेशाही दलिया स्वादिष्ट, तुम्हालाही आवडेल. घरच्या घरी घरातल्या वस्तूंपासून केलेली ही डिश सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी. खूप मुलं घरामध्ये हे नको ते नको काहीतरी गोड कर, त्यावेळेला हरकत नाही, ही डिश तुम्ही करून पहा, खाऊन पहा आणि दुसऱ्यालाही खाऊ घाला. तुम्हाला आवडल्यास मला कमेंट्स बॉक्समध्ये आपण जरूर कळवा आणि माझ्या खाणं पिणं शेतीबाडी या यूट्यूब चॅनलला प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. जे कोणी नवीन असतील ते पहिल्यांदाच बघत असणार माझी डिश, माझं यूट्यूब चॅनल, त्यांनी एकदा सबस्क्राईब करून पहा आणि कराच, कारण तुम्हाला नवीन नवीन खूप छान छान रेसिपी बघायला मिळतील. तुम्ही जरूर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.